Welcome student, today we will learn about the solid state. या solid state topic मधला पुढील भाग packing of spheres in three dimensions हा भाग पाहणार आहोत. आपण यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये स्क्वेअर प्लेनर आणि हेक्झागोनल हे स्ट्रक्चर पाहिलेले होते. आता पॅकिंग ऑफ स्पेअर्स इन थ्री डायमेन्शन्स हा भाग पाहणार आहोत. आता यामध्ये पॅकिंग इन थ्री डायमेन्शनल यामध्ये टू डायमेन्शनल ए ए ए टाईप और ए बी टाईप प्लेन्स कॅन बी यूज्ड टू डेव्हलप थ्री डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर. टू डायमेन्शनल ए ए ए टाईप म्हणजे काय की ऑल लाईन्स सिंगल लाईन्स और स्पेअर्स आर सेम और ए बी टाईप प्लेन्स कॅन बी यूज्ड टू डेव्हलप थ्री डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर. आता यामध्ये थ्री डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये ए ए टाईप प्लेन्स कॅन बी यूज्ड टू गेट सिंपल क्युबिक अँड बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. ए ए ए टाईप प्लेन्स कॅन बी यूज्ड टू गेट अ सिंपल क्युबिक अँड बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता डायग्राम पहा. या ठिकाणी ए ए ए टाईप स्ट्रक्चर स्पेअर जे आहेत ते सेम स्पेअर्स आहेत आणि सेम लाईन्स ए ए ए ए टाईप. ठीक आहे. आता त्यानंतर त्याच्यावरती दुसरा एक स्पेअर हा त्या ठिकाणी ठेवलेला आहे, त्याला आपण ए बी ए बी टाईप स्पेअर्स असं म्हणतो. त्यानंतर आणखी त्यामध्ये ए बी टाईप त्या ठिकाणी स्ट्रक्चर तयार होते. पहा म्हणजे जे स्पेअर आहेत एका स्पेअरवरती दुसरा स्पेअरवरती तिसऱ्या स्पेअरवरती चौथा अशा पद्धतीनं अरेंज केलेले आहे प्लॉट. यामध्ये स्पेअर्स सिंगल, आता यामध्ये पहा एक ड्रॉप केलेला आहे. त्यानंतर आयासा स्पेअर जो त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आता यामध्ये ईच युनिट सेल इज अ सिंपल क्युनिट कारण ए ए ए टाईप या ठिकाणी स्पेअर्स दे आर अरेंज्ड, देअरफोर ईच युनिट सेल इज अ सिंपल क्युबिक. Each sphere is in contact with four spheres in its own plane plus one sphere above its plane plus one sphere below its plane. Each unit cell is a simple cubic. Each sphere is in contact with four spheres in its own plane plus one sphere above its plane, one sphere below its plane. आता या डायग्राम आपण याच्या अगोदरचे डायग्राम पाहिलेले आहेत. या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जे स्पेअर्स आहेत, समजा ए ए ए टाईप स्पेअर आहेत, तर त्या ठिकाणी प्रत्येक स्पेअर जो आहे तो दुसऱ्या चार स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे. चार स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये प्लेन जर आपण पाहिले तर चार स्पेअर हा प्रत्येक, समजा एक सेंटरचा आपण कन्सिडर केला तर त्याच्या साईडने चार दुसरे स्पेअर एकमेकांच्या त्या सेंटरच्या स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे. शिवाय त्यामध्ये जे त्या लाईनच्या वरती जी दुसरी आपण लाईन अरेंज केलेली आहे किंवा स्पेअर अरेंज केलेले आहेत त्यातला एक स्पेअर त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे आणि त्याच्या पाठीमागच्या लाईनचा किंवा प्लेनचा एक स्पेअर त्याच्या
स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे. म्हणजेच काय, एकूण 4+1+1 6 त्या ठिकाणी स्पेअर्स हे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहेत. म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर ऑफ इच स्पेअर इज दस 6. कोऑर्डिनेशन नंबर, हा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो कोऑर्डिनेशन नंबर ऑफ इच स्पेअर इज दस 6. त्यामुळं त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 6 आहे. त्यानंतर आपण जर पुढं पाहिलं, या ठिकाणी 4 स्पेअर्स आहेत. या 4 स्पेअरमध्ये आपण पाहूया, स्क्वेअर, त्याच्यानंतर दुसरे म्हणजे ए बी टाईप स्ट्रक्चरमध्ये जर आपण पाहिलं, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर तयार होते. पहा, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. आता या सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये पहा, प्रत्येक लाईन जी आहे ही प्रत्येक लाईन ही सेम आहे. पहा, क्युबिक स्ट्रक्चर, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर ऑर सिम्पल क्युबिक युनिट सेल, सिम्पल क्युबिक युनिट सेल, यामध्ये ईच लाईन इज अ सेम. ठीक आहे, आपण 11th स्टँडर्डला आपण पाहिलं होतं पहा, क्युबिक स्ट्रक्चर, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर, मोनोक्लिनिक, त्यानंतर हेक्झागोनल स्ट्रक्चर, हे आपण स्ट्रक्चर पाहिलं, रोम्बॉइडल स्ट्रक्चर हे पाहिलेलं होतं. तर त्यामध्ये सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर हे अशा प्रकारे तयार होते. पहा, ठीक आहे, त्या ठिकाणी 4 स्पेअर्स हे एकमेकावरती अरेंज केल्यानंतर ते स्पेअर फक्त कनेक्ट केलेले आहेत, आणि कनेक्ट केल्यानंतर त्याच्या प्रकारे सिम्पल क्युबिक युनिट सेल तयार होते. ठीक आहे, त्यानंतर बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटाइस. बॉडी सेंटर्ड, आता सिम्पल क्युबिक आपण पाहिलेले आहे. सिम्पल क्युबिकमध्ये आपण जर पाहिलं तर जो क्यूब आहे त्या क्यूबच्या 4 कॉर्नर्सला 4 स्पेअर्स आहेत, आणि त्याला आपण सिम्पल क्युबिक म्हणतो. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटाइस म्हणजे काय, यामध्ये सिम्पल क्युबिक आहे आणि सिम्पल क्युबिकमध्ये त्याच्या सेंटरला एक आणखी एक स्पेअर आहे. आता हे पहा, पहिल्यांदा आहे ए टाईप स्पेअर्स, त्यानंतर हे बी टाईप स्पेअर्स, आणि ते बी टाईप स्पेअर जे आहेत हे त्याच्या पहिल्या स्पेअरच्या जो एम्प्टी स्पेस आहे त्या एम्प्टी स्पेसवरती अरेंज केलेला आहे. ठीक आहे, पहा, देईन डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर तयार होते. पहा, आता बॉडी सेंटर्ड पहा, हे 4 स्पेअर्स आहेत ए टाईपचे, आणि ते एकमेकांना कनेक्ट केल्यानंतर हा सेंटरचा बॉडी सेंटर, याला आपण बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर असं म्हणतो, किंवा क्युबिक लॅटाइस. एकूण पहा, 4 कॉर्नरचे 4 आणि सेंटरचा 1, एकूण 5 स्पेअर आहेत. पहा, 5 स्पेअर क्युबिक स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 4 कॉर्नरला 4 स्पेअर्स आहेत, आणि या ठिकाणी या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 4 कॉर्नरला 4 आणि सेंटरला 1 आहे. म्हणून बॉडी याला सेंटरला आहे म्हणून त्याला बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटाइस असं म्हटलं जातं, बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटाइस, कारण त्याच्या सेंटरला आहे. पहा, हे डायग्राम पहा कशी तयार होते, यामध्ये जे व्हायलेट कलरचे आहे त्याचा स्क्वेअर, त्यानंतर येलोचा स्क्वेअर, आणि मिडल ग्रीन त्याचा सेंटरला असणारा, आणि याची डायग्राम अशा प्रकारे तयार होती. पहा, आता त्यानंतर पहा पुढील स्ट्रक्चर आपण पाहूया, यामध्ये हे बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर, 4 कॉर्नरला 4 आहेत, 4 आणि सेंटरला 1.
ठीक है। आता यामध्ये कोऑर्डिनेशन स्फेअर मध्ये कोऑर्डिनेशन नंबर ऑफ इच स्फेअर इज 8, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ इच स्फेअर इज 8। हाँ, कोऑर्डिनेशन नंबर 8 का आहे, तर आपण सेंटरचा जर स्फेअर पाहिला तर त्या सेंटरच्या स्फेअरच्या सराउंडिंगला या ठिकाणी दुसरे 8 स्फेअर त्या ठिकाणी आहेत, आणि म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो कोऑर्डिनेशन नंबर हा 8 आहे। कोऑर्डिनेशन नंबर ऑफ इच स्फेअर इज 8, कुठलाही स्फेअर घेतला तर त्या कुठल्याही स्फेअरच्या सराउंडिंगला किंवा इन कॉन्टॅक्ट हे 8 स्फेअर आहेत, आणि म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो कोऑर्डिनेशन नंबर हा 8 आहे। कोऑर्डिनेशन नंबर हा 8 आहे, ठीक आहे। ए बी ए बी टाईप प्लेन्स कॅन बी यूज्ड टू गेट हेक्झागोनल अँड फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट, हेक्झागोनल अँड फेस सेंटर्ड युनिट सेल, हा भाग जो आहे तो आपण पुढील लेक्चरला पाहूया। धन्यवाद।